आता जे निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत, शिवसेना आघाडीवर आहे, नंबर एक ला आहे अजून, उद्या बघूया. मी आता तेच आकडे बघत होतो, पण आता चंद्रकांत पाटलांच्या त्यांच्या स्वतःच्या गावात भाजपचा पराभव झाला आहे. मला वाटतं जनतेचा विश्वास ठामपणे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि सगळ्याच महाविकास आघाडीवर आहे आणि ते कामं बघतायत. कोरोना जसं सांभाळलं आपण आणि अजून सांभाळत आहोत, हळूहळू सगळं उघडत आहोत, लोकांची काळजी घेऊन करत आहोत, कुठेही घाई गडबड न करता एका मोठ्या जबाबदारीने करत आहोत. आणि त्याचबरोबर पर्यावरण असेल, उद्योग असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे घेऊन चाललोय. महाराष्ट्राचा विकास एक चांगल्या हातात आहे. ग्रामपंचायतीचे निकाल नक्कीच, महापालिका निवडणुकीसाठी मी हेच सांगतोय की जनतेचा, मग गावात असतील, शहरात असतील, कुठच्याही जिल्ह्यात असतील, महाविकास आघाडीवर ठामपणे लोकांचा विश्वास आहे. पण काँग्रेस महापालिका निवडणुकांसाठी म्हणते की विशेष, मला वाटतं आता आपण ह्या निवडणुकीबद्दल बोलू आणि पुढे पुढे टप्प्याटप्प्याने बोलत जाऊया. निवडणुकीची परंपरा होती त्या ठिकाणी, यावेळेस निवडणुका झाल्या आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी अनपेक्षित आलेले आहेत. पेरे पाटलांच्या बाबतीत मला वाटतं आता पहिलं आपण कोतवाल.